नमस्कार, ETV भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. दिल्लीतली बैठक सकारात्मक झाली. जागा वाटपाचं 80% काम पूर्ण झालं. एका बैठकीत सर्व निर्णय होतील अशी परिस्थिती नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा. दिल्लीतील भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नवा प्रस्ताव. अजित पवार गटाला 5 तर शिंदे गटाला 7 जागा देण्यावर भाजपा सकारात्मक असल्याची माहिती. डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादीनं जागा वाटपासंदर्भात जास्त अपेक्षा करू नये. दोन्ही गटांच्या प्रमुखांना जागा वाटपासाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागतात. खासदार संजय राऊतांची टीका. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरेंचं मौन. मनसैनिकांनी संयम ठेवावा. तुम्हाला सत्ता दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. नाशिकमधील भाषणात राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन. राज्यातील औद्योगिक सुरक्षा विभागात तब्बल 10 वर्षांनंतर भरती. 40 पेक्षा अधिक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सचिवांची माहिती. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या गळाभेटीनं चर्चांना उधाण. सुनेत्रा पवार माझ्या वहिनी आहेत. वयानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केलाच पाहिजे. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीवर बसून जंगल सफारी. कॅमेरा घेत स्वतः काढले फोटो. विविध विकास प्रकल्पांचं केलं लोकार्पण. राम आता असते तर भाजपानं त्यांच्या घरीही ED आणि CBI पाठवली असती. राम भाजपात नसते आले तर त्यांनाही जेलमध्ये पाठवलं असतं. अरविंद केजरीवाल यांचा हल्ला बोल. धर्मशाला येथील 5वा कसोटी सामना भारतानं 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. इंग्लंडचा पराभव करत मालिकाही 4-1 जिंकली. तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा दारुण पराभव. 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा 2024 फिनाले 9 मार्च पासून मुंबईत. 28 वर्षांनंतर भारतात होते स्पर्धा. नेहा आणि टोनी कक्करचा परफॉर्मन्स तर करण जोहर करणार सूत्रसंचालन. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा ETVBharat.com.